सर्वप्रथम तर धन्यवाद व्यक्त करतो का आपण माझी मुलाखत घेत आहे. ब्रिजभूषण पाजारे एक सर्वसामान्य घरातून आलेला माणूस आहे मी, आणि 4 वेळा जनप्रतिनिधी आणि पक्षाच्या पदाधी म्हणजे ग्रावाचा अध्यक्षापासून तर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षापासून तर महामोर्च्यामध्ये माझा प्रवास राहिलेला आहे. लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार हे माझे गुरु आहे, राजकीय गुरु आहे. ॲक्च्युली हे विधानसभा राखीव झाली तेव्हा मला माहिती नव्हतं, जेव्हा 20 वर्षापहिले एक कार्यकाळ सुरू झाला होता आणि हे राखीव झाली त्यानंतर मी सभापती झालो आणि लोकांचे कामं करायला निघालो. करता करता लोकांना असं कळलं जनतेला का बा हा राखीव मतदार झाला, यावेळा सुधीरभाऊला बल्लारपूर जावं लागलं. मी कामाची सुरुवात करताना मग मी काम करत असताना नानाभाऊ शामकोडे आले, मग मला म्हणलं पक्षाने थांबा. मग त्यानंतर 2 टर्न घेतले, मग 3रा वेळेस तिकीट मागितली, मग अपक्ष उमेदवार निवडून आले या ठिकाणी. आता मी पूर्ण तयारी केली आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्त्याला एक संधी द्यावी पक्षाने, का गोरगरिबाचे अनेक कामं आहे हो, कुणाच्या घराचं काम आहे, कुणाचं संजय गांधीचं काम आहे, कुणाचं रस्त्याचं काम आहे, कुणाचे शेतीचे बांधणचे रस्ते आहे, कुणाचा बेरोजगार मुलगा आहे त्याला रोजगार पाहिजे, अनेक शेतीचे धुराचे बांधणाचे प्रश्न आहे, शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहे हो, पाण्याच्या समस्या आहे, शाळेच्या समस्या आहे, कुठं शाळा आहे तर शिक्षक राहत नाही, अनेक अशा समस्या आहे. पण यामध्ये पण या सरकारने महायुती सरकारने अनेक कामं केली. आज पहा त्यांचं मुख्यमंत्री लाडली बहीण योजना एक सुंदर योजना आहे, प्रत्येक जनता खुश आहे. वयश्री योजना प्रत्येक जनता खुश आहे. आता तर नवीन योजना आली तीर्थक्षेत्र योजना, त्याच्यावरही लोकं खुश आहेत. यावेळेस 100% युतीचं सरकार येणार आहे आणि या युती सरकारमध्ये मी कुठंतरी आमदार बनावं, गरिबाचं पोरगा आमदार बनावं हे माझे कार्यकर्ते किंवा माझी गावातील जनता वाट पाहत आहे. चंद्रपूर महानगरामध्ये 390 बूथ आहे हो, तर 390 बूथमध्ये 364 हे मतदार आहे. या 364 मतदारांचं नेतृत्व करा ती जर मला मिळाल्या तर खरंच मी लाभी समजतो आणि जनतेचं काम करून दाखवीन. असं नाही का आमदार बनला तर एकदम हे होईल, कारण आमदार बनणं आसान आहे हो, पण आमदार हे पद टिकवणं कठीण आहे. कारण आमदार पद टिकवायला लोकांचे कामं करावं लागते, कारण त्यांचं मत जे असते अनमोल असते. या मताचा मी 100% सांगतो, बेरोजगारला त्याला रोजगार द्यायचा प्रयत्न राहील. आणि जे अनेक कामं आहे जे चंद्रपूर विधानसभेत झाले नाही आहे 5 वर्ष, ते 5 वर्ष काम करायचा माझा प्रयत्न राहील.